आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.3 चा स्टडी करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.3 अत्यंत सोपा आहे। या जर आपले व्हिडिओज तुम्हाला आवडले तर लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी 0.3 ला सोडवणार। त्यामध्ये एग्जांपल नंबर फर्स्ट, कंस्ट्रक्ट ट्रायंगल PQR इन व्हिच अँगल Q इज इक्वल टू 70 डिग्री एंड अँगल R इज इक्वल टू 80 डिग्री एंड साइड PQ प्लस PR इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्वप्रथम एक रफ फिगर काढूया। या रफ फिगर मध्ये आपल्याला ट्रायंगल PQR दिलेला आहे। बघा अशा पद्धतीने PQ आणि R दिल्यानंतर त्यांनी क्यू हा अँगल 70 डिग्रीचा दिलेला आहे, आर हा अँगल 80 डिग्रीचा दिलेला आहे आणि PQ प्लस PR यांची सम 9.5 दिलेली आहे। आता काय करा, यांची सम PQ आणि PR यांची सम जर दिलेली आहे तर हा एवढा सेगमेंट इकडं काढा। इथं समजा मी नाव देणार A नाव देणार, हा सेगमेंट इथून जेवढ्या मापाचा आहे तेवढ्या मापाचा असा इकडे आणा। समजा मी याला या ठिकाणी B नाव देणार, म्हणजे PQ प्लस PR जो दिलेला आहे आपल्याला 9.5 तो आपण ह्या ठिकाणी काढणार। PQ प्लस PR इज इक्वल टू 9.5 दिलेला आहे तो आपण या ठिकाणी काढून घेणार। आणि मग आता या फिगरमध्ये आपल्याला तीन साईडची सम दिलेली आहे, PQ प्लस PR प्लस QR पण आहे, म्हणजे तिघांची सम दिलेली आहे प्लस QR इज इक्वल टू 9.5। एवढा थोडासा व्यवस्थित लक्षात घ्या, PQ प्लस QR प्लस PR इज इक्वल टू 9.5 असं दिलेलं आहे। मग आता इकडे लक्ष द्यायचं आहे, हे जेवढ्या मापाचं आहे तेवढ्या मापाचा आपण इथं हा घेतला, म्हणजे हा जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा आहे, हा जेवढ्या मापाचा PR आहे तेवढ्याच मापाचा RB आहे, म्हणजे यांची तिघांची सम बघा AQ प्लस QR प्लस RB, म्हणजे PQ प्लस हे अशा पद्धतीनं QR प्लस PR, हा P इथं आहे, हा पीच आहे, हा पण इथं पीच आहे, ए जरी आहे पण तो आपण अजूम केलेला आहे, म्हणजेच PQ प्लस QR प्लस इथं RPR, हा पी आहे, इथं हा पी आहे PR, यांची सम आपल्याला दिलेली आहे किती 9.5। आणि मग या ठिकाणी याला पण असं जोडायचं आणि याला पण असं जोडायचं, ही रफ फिगर। आणि याचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढायचा, याचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढायचा, म्हणजे आपल्याला पॉईंट क्यू मिळेल आणि आपल्याला पॉईंट इथं आर मिळेल। ही झाली आपली रफ फिगर। लक्षात घ्या, हा 70 राहिला की हा अँगल आपल्याला 35 निम्म्या मापाचा घ्यायचा, हा 80 राहिला की हा 40 निम्म्या मापाचा घ्यायचा, ही आपली रफ फिगर। आता रफ फिगरवरून आपलं काम चालेल। बघा या ठिकाणी AB काढतो मी, लाईन AB काढतो। सगळ्या मित्रांनी थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, फार सोपी फिगर आहे पण आपण लक्ष देत दिलं म्हणजे जमेलच याची मला खात्री आहे। हा A पॉईंट आहे, हा जर 70 असेल तर हा 35 घ्यायचा, हां निम्म्या मापाचा करून घ्यायचा, 70 आहे तर 35 घ्यायचा। मग बघा आता त्याला 35 घेतो, 0, 10, 20, 30 आणि 35 घेतला। हा झाला आपला, आता A पासून आपण चाललो आता P कडे। बघा A पासून चाललो आपण P कडे, ओके। आता इकडं हा 80 आहे, म्हणजे हा 14 मापाचा घ्यायचा। आता हे माप आधी मोजून घ्या, 9.5, म्हणजे आपला तेव्हा B तेव्हा फायनल होईल। 9.5 मोजून घ्या, आधी हे काम करायचं बेसचं, हा B पॉईंट, हे 9.5 आणि मग हा अँगल 35 मेझर करायचा आणि आता B हा अँगल 40 मेझर करायचा। बघा या ठिकाणी प्रोटेक्टर ठेवलं, सेंटर त्या B बरोबर ठेवलं, आता B ठेवलं म्हणून इकडून मोजायचं 40, 0, 10, 20, 30, 40, या ठिकाणी हा 40 अँगल आपल्याला मिळेल, ओके। 40 अँगल मिळाल्यावर आपण काय करणार, आता याला असं व्यवस्थितपणे जोडणार, जोडल्यावर आपल्याला ह्या ठिकाणी जो पॉईंट मिळेल तो पॉईंट मिळेल P, ओके। तर हा अँगल मिळेल आपल्याला 40 बरोबर। आता याचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढा, परपेंडिक्युलर बाय सेक्टर
या ठिकाणी ए वर लोखंडी टोक ठेवा, पी वर पेन्सिल ठेवा, हे त्यापेक्षा कमी करा, निम्म्यापेक्षा जास्त ठेवा, सुटेबल डिस्टन्स घ्या, व्यवस्थित दिसेल असं जे काम ए वरून केलं तेच काम पी वरून करा, अशा पद्धतीनं सुटेबल आपल्याला या ठिकाणी ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला की आपल्याला हा जो पॉइंट मिळाला हाच तो क्यू पॉइंट मिळाला, जो क्यू आपण शोधत होतो. आता आर पॉइंट याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला की आपल्याला आर मिळेल. आता इकडे पण लोखंडी टोक बी वर ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त आहे त्यापेक्षा कमी, एक चाप आर एच एसला, एक एल एच एसला, जे काम बी वरून केलं तेच काम पी वरून करा. बघा किती सोपं आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं हा इथं व्यवस्थितपणे चाप मिळवा. हा बघा इथं बरोबर चाप मिळालेला आहे, तो पॉइंट नीट लक्षात घ्या आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट व्यवस्थितपणे जोडा आणि मग तुम्हाला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आपण या पी आरचा आणि तो या ए आरला या पॉइंटपाशी इंटरसेक्ट करतो आहे, इथं आर मिळाला आणि हाच तो ट्रँगल आपल्याला काढायचा होता. पी आणि क्यूला जोडा, पी आणि आरला जोडा आणि हीच ती फिगर ट्रँगल पी क्यू आरची आपल्याला काढायची होती. दिस इज द रिक्वायर्ड ट्रँगल. मित्रांनो अशा पद्धतीनं फार सोपा आहे, व्यवस्थित आहे, व्यवस्थित निरीक्षण करा, पेन्सिल शार्पन वापरा आणि उदाहरण सोडवा. 4.3 एक्झाम्पल नंबर 2 स्टडी करणार. यामध्ये कन्स्ट्रक्ट ट्रँगल एक्स वाय झेड, त्यात अँगल वाय आपल्याला दिलेला आहे 58 डिग्रीचा आणि अँगल एक्स दिलेला आहे 56 डिग्रीचा आणि पेरिमीटर तिघ साईडची सम दिलेली आहे 10.5. रफ फिगर आता आपल्याला सगळ्यांना काढता येते. आता रफ फिगरमध्ये आपण सगळ्यांची सम, दिस साईड प्लस दिस साईड प्लस दिस साईड, म्हणजे तिघ साईडची सम 10.5 दिलेली आहे. ही पॉईंट आपण, ही साईड आपण अशी रोटेट करून हॉरिझेंटली इथं आणतो, ही साईड पण अशी रोटेट करून आपण हॉरिझेंटली इथं आणतो बी पाशी. हा झेड म्हणजे बीच आहे, हा झेड म्हणजे एच आहे आणि ए पासून बी पर्यंत असे 3 सेगमेंट, त्यांची तिघांची सम 10.5. पट्टीच्या साह्याने आपण 10.5 सेंटीमीटर मोजून घेणार. तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या गणिताप्रमाणेच, या ठिकाणी जो अँगल असतो आपल्याला दिलेला त्याच्या निम्म्या मापाचा अँगल करायचा. आता याच्या 56 आहे म्हणजे 56 निम्म्या मापाचा 28 डिग्रीचा अँगल या ठिकाणी मोजून घ्यायचा. ओके, 0, 10, 20, 20 किती मोजायचं आहे आपल्याला, 5, 6, 7, 8 28 मोजायचा आहे, म्हणजे या ठिकाणी तो पॉइंट येणार आपला. अशा पद्धतीनं मित्रांनो निम्म्या मापाचं लक्षात ठेवायचं, डिवाईड बाय 2 करून घ्यायचा. ओके, ह्या ठिकाणी हा आला 28 डिग्रीचा. ओके, हा 28 आहे, या ठिकाणी माझ्याकडून थोडंसं रॉंग लिहिलं गेलेलं आहे, 28 आहे तो, कारण त्याच्या याच्या निम्म्या मापाचा आहे. हा 58 आहे म्हणजे 25 आणि ते 4 म्हणजे 29चा हा बरोबर आहे. आता इकडचा पी आहे ना 29चा घेऊ आपण, या ठिकाणी बघा 29चा घेऊ. 0 बघा हा 10, हा 30 आहे त्यापेक्षा एकने कमी, 29 पट्टीच्या साह्याने जोडा. हा बरोबर आपल्याला झेड पॉईंट मिळून जाईल, हा झेड पॉईंट आपल्याला ॲक्च्युअली मिळून गेला. आता ए झेड, ए झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर काढला तर एक्स पॉईंट मिळून जाईल. मग चला आता आपण याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. बघा एवर लोखंडी टोक ठेवा, त्यापेक्षा थोडंसं कमी करा, एक चाप आर एच एसला द्या, एक चाप एल एच एसला द्या. आहे, अरे सॉरी सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, थोडंसं व्यवस्थित पेन्सिल ठेवायची आहे. ओके, आता बघा हा झेड, झेडवर लोखंडी टोक व्यवस्थित ठेवा, एक चाप वरती द्या, एक चाप खाली द्या, जे काम झालं तेच एवरून करा, एक चाप वरती द्या, एक चाप खाली द्या. हा आर्क अजूनही मिळालेला नाही आपल्याला, त्याला व्यवस्थितपणे काढा, इथं मिळाला बघा आता, आणि पट्टीच्या साह्याने त्याला जोडून घ्या. हा या ठिकाणी ह्या ए आरला इथं इंटरसेक्ट करतो आहे, म्हणजे हा एक्स पॉईंट आपल्याला आता मिळून गेला. आता आपल्याला याला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला म्हणजे वाय मिळेल. मग चला आता झेड बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया.
बघा आहे त्यापेक्षा थोडंसं कमी करा, निम्म्यापेक्षा जास्त ठेवा, एक चाप आर एच एसला द्या, एक चाप एल एच एसला द्या, जे काम बी वरून केलं तेच काम झेड वरून करा, एक चाप आर एच एसला द्या, एक चाप एल एच एसला द्या, त्या न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला नीट जोडा, न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथं मिळालेला आहे बघा, हा वरचा पण इथं मिळालेला आहे, याला नीट जोडा आणि बघा या ठिकाणी त्या परपेंडिक्युलर बाय सेक्टरने, हा परपेंडिक्युलर बाय सेक्टर इथं आपल्याला वाय पॉईंट मिळाला आणि या वायला आणि ह्या झेड पॉईंटला जोडा आणि एक्सला आणि झेड पॉईंटला जोडा आणि मग बघा हा रिक्वायर्ड ट्रँगल आपल्याला मिळाला मित्रांनो. ओके, पहिल्या एक्झाम्पलमध्ये जी प्रोसेस होती तीच दुसऱ्यामध्ये आहे, तीच प्रोसेसला प्रॅक्टिस सेट 4.3 एक्झाम्पल नंबर 3 स्टडी करायचा आहे. यामध्ये कन्स्ट्रक्ट ट्रँगल एल एम एन, कन्स्ट्रक्ट ट्रँगल एल एम एन, एल एम आणि एन कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यामध्ये अँगल एम 60 दिलेला आहे, अँगल एन 80 दिलेला आहे आणि या तिघ साईडची सम एल एम प्लस एम एन प्लस एल एन इज इक्वल टू 11. आता एल ए या ठिकाणी आपण ए घेऊन टाकू, म्हणजे एल एम जेवढी आहे तेवढीच एम आहे, जेवढी एल एन आहे तेवढीच या ठिकाणी आपण बी घेऊन टाकू, एन बी आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओप्रमाणेच या ठिकाणी ही सोडवायचं आहे. तर सर्वप्रथम आपण बेस काढतो ए बी, ए बी आपल्याला 11 सेंटीमीटर मापाचं मोजून घ्यायचं आहे पट्टीच्या साह्याने व्यवस्थितपणे. या ठिकाणी अंदाजे ए पॉईंट घ्या, एफ असून पट्टीच्या साह्याने 11 सेंटीमीटर मोजून घ्या. आता बघा या ठिकाणी 11 हा या ठिकाणी मिळाला मला, मी इथं बी नाव देतो, इथं ए नाव देतो. आता तुम्हाला सांगितलं हा 60 दिलेला आहे की याच्या निम्म्या मापाचा इथं एवर अँगल काढायचा, डीवर डीचा वापर करून या ठिकाणी आपण निम्म्या मापाचा अँगल काढायचा. इथं 60 आहे तर 30 काढायचा, 0, 10, 20, 30 काढायचा आणि याला व्यवस्थितपणे असा जोडायचा, ए आणि याला जोडा, जोडलं असं. ओके, तर हा झाला 30 डिग्रीचा अँगल. तसाच हा 80 दिलेला आहे, 40 डिग्रीचा अँगल घ्यायचा, बीवर प्रोटेक्टर ठेवायचं आणि 40 डिग्रीचा, 0, 10, 20, 30, 40 अशा पद्धतीनं 40चा हा एक अँगल आपल्याला मिळाला. मिळाल्यानंतर हा पॉईंट मिळाला आपल्याला एल. आता आपल्याला एलपासून एमकडे यायचं आहे, एमकडे यायचं आहे म्हणजे ए एलचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढणार, जे मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काम केलं. एल बीचा पण परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढायचा आहे, त्यापेक्षा थोडंसं अंतर कमी करा, एक चाप आर एच एसला द्या, एक चाप एल एच एसला द्या, जे काम पीवरून केलं तेच काम एलवरून करायचं आहे. अशा पद्धतीनं चाप व्यवस्थित द्यायचे आहेत. न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत आपल्याला, हा मिळाला, हा मिळाला, त्याला व्यवस्थितपणे जोडा. बघा पट्टीच्या साह्याने व्यवस्थित वापर करून आपल्याला ह्या ठिकाणी त्याला जोडायचं आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो हा या ठिकाणी एन पॉईंट मिळाला आपल्याला, हा ए बी लाईनवर इथं बरोबर हा एन मिळाला. तसाच आता ए एलचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढू आपण. ए एलचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर बघा आहे, त्यापेक्षा कमी करा, निम्म्यापेक्षा जास्त, एक चाप आर एच एसला, एक चाप एल एच एसला, जे काम एलवरून केलं तेच काम आपल्याला एवरून करायचं आहे. अशा पद्धतीनं बघा इथं आणि हे न्यू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत, बघून घ्या हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि यांना जोडलं की आपल्याला या लाईनवर इथं एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळतो, तिथं एम पॉईंट आहे आणि एम आणि एलला जॉईन करा, एल आणि एनला जॉईन करा. हाच तो रिक्वायर्ड ट्रँगल की या ठिकाणी यमचं मेझरमेंट बरोबर 60 डिग्री येतच, या ठिकाणी 80 डिग्री येतच, मोजून पाहायचं बरोबर येणार. ओके, या ठिकाणी ॲरो द्यायची एक चांगली सवय ठेवायची. ओके, तर व्यवस्थित प्रयत्न करा मित्रांनो, तुम्हाला जमेल याची मला खात्री आहे. थँक्यू.